नमस्कार. आपण आता भारतीय संविधानाचा अभ्यास हा सुरू करणार आहोत. अर्थातच हा अभ्यास सुरू करायच्या आधी मला काही सूचना द्यायच्या. शक्यतो काय असतं की माझं जास्तीत जास्त शिकवणं हे इंग्रजी माध्यमातून असतं आणि त्यामुळं तोंडामध्ये बरेचसे इंग्रजी शब्द हे नकळत येणार आहेत. खरं यायला नकोत पण ते येणार आहेत. तर त्यामुळं जरी मी मराठीत बोलत असलो तरी काही इंग्लिश शब्द आले तर खड्यासारखे बाजूला सरकवू नका. त्याच्यापेक्षा बटरस्कॉच आईस्क्रीम असतं, त्याच्यात जसं ते गोडगोड लागतं ना मरे मरे, तसं समजून ते ॲक्सेप्ट करायचे, स्वीकारायचे. काही गोष्टी आहेत ह्या मी मुद्दाम इंग्लिशमध्येच बोलणार आहे. जरी लेक्चर मराठीत असलं तरी काही गोष्टी, कारण तुम्हाला इंग्लिश आणि मराठी ह्या दोन्ही टर्मिनॉलॉजी जी नावं आहेत ही दोन्ही भाषेतली आपल्याला माहिती पाहिजे आणि त्यामुळं इथं काही प्रमाणात इंग्लिश हे वापरलं जाऊ शकतं त्याबद्दल आधीच क्षमस्व. आपण आता सुरुवात करूया. मी जे काही राज्यशास्त्राचा हा जो भाग शिकवणार आहे हा पारंपरिक पद्धतीप्रमाणे हा नसणार आहे. आपल्याला थोडासा मुक्त विचार ह्या स्वरूपात आपल्याला हे संपूर्ण अभ्यास हा करायचा आहे. इंग्लिशमध्ये एक शब्द वापरला जातो बरेचदा अंडरस्टँडिंग. ते खाली उभं राहिल्यावर मग वर किती मोठं आहे, म्हणजे डोंगराच्या सारखी जर बघायला गेलं तर मराठीत म्हणतो आपण दुरून डोंगर साजरे, तर ठीक असतं. त्याच्या खालती जेव्हा उभे राहतो तेव्हा कळतं तो डोंगर किती मोठा आहे. तर अशीच एक गोष्ट आपल्याला समजायची आहे की एखाद्याच्या ठिकाणी खाली उभं राहून आपल्याला वर बघायचं आहे, ते किती मोठं आहे हे कळणार आहे. त्याचबरोबर दुसरा शब्द पण आपण वापरतो त्याला विहंगावलोकन, म्हणजे ओव्हरव्ह्यू असं म्हणतात. विहंग म्हणजे पक्षी. तर पक्षाला जसं वरून सर्वच गोष्टी दिसतात, खालून बघितल्या गोष्टीपेक्षा वरच्या गोष्टी आणखीन वेगळ्या आहेत. तर आपल्याला इथं अंडरस्टँडिंग आणि ओव्हरव्ह्यू या दोन्ही कन्सेप्टचा वापर हा आपल्याला इथं राज्यशास्त्राचा हा भाग शिकताना करायचा आहे. सगळ्यात पहिला मुद्दा असा असतो की ह्या ठिकाणी आम्हाला जो काही समज करून दिला गेलेला आहे, विशेषतः पाश्चात्य पुस्तकं वाचल्यानंतर आणि काही ती डाव्या उजव्या कोणकोणत्या विचारसरणीची पुस्तकं वाचल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये हा प्रश्न असतो की ब्रिटिश येण्याच्या आधी आम्ही अडाणी होतो. ना सायन्स माहिती होतं, ना टेक्नॉलॉजी माहिती होती, ना राज्यशास्त्र माहिती होतं, ना अर्थशास्त्र माहिती होतं. तुमचे जे कोण लोक शिकलेले होते ते पोथ्या पूर्ण वाचत बसत होते. ह्या पलीकडे ज्ञानाचा तुमच्याकडे गंध नव्हता. तर हे साधारणतः आमच्या डोक्यावर भिनवलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं राज्यशास्त्र म्हणा, अर्थशास्त्र म्हणा, हे सगळे विषय हे ब्रिटिशांच्या आगमनानंतर विशेषतः आमचे जे पहिले समाजसुधारक मानतो ते म्हणजे राजा राम मोहन रॉय यांनी जेव्हा ब्रिटिशांना सांगितलं की आम्हाला इंग्लिश पद्धतीचं शिक्षण द्या आणि त्यामुळं आपल्याला आधुनिक इंग्लिश पद्धतीचं शिक्षण मिळायला सुरुवात झाली आणि तिथून मग आमच्यामध्ये आमूलाग्र परिवर्तन झालं, तर हे धादांत खोटं आहे. तुम्हाला पुरावे देतो. तुम्ही इतिहासाचा अभ्यास केल्यानंतरच ही व्याख्यानं बघत असाल अशी अपेक्षा आहे. तर अर्थशास्त्र ह्या नावाचा एक अतिशय अप्रतिम ग्रंथ साधारणतः इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताचाही जन्म होण्याच्या आधी 300 वर्ष हा लिहिलेला आहे. त्या महान माणसाचं नाव आहे आर्य चाणक्य, खरं नाव आहे विष्णुगुप्त. तर यांनी कौटिल्य ह्या नावाने पण हा माणूस ओळखला जातो. तर यांनी हा अद्भुत ग्रंथ हा लिहिलेला आहे. लक्षात ठेवा, आर्य चाणक्य हा पहिला माणूस नाही ज्यांनी हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या पूर्वसुरींनी पण बऱ्याच राज्यशास्त्रविषयक कल्पना मांडल्या होत्या. त्या कल्पनांचा आधार घेत त्यात काय म्हणतात त्याला ते अभ्यास करून त्याचे काही प्रयोग करून त्याच्यातून जे निष्कर्ष निघालेले आहेत त्या निष्कर्षाप्रती येत अर्थशास्त्र हा ग्रंथ हा लिहिलेला आहे. पण आमचं दुर्दैव असं आहे ते कस्तुरी मृग नावाचा प्रकार असतो, तसं आम्ही आहोत की त्या कस्तुरी मृगापाशीच कस्तुरी असते पण त्याला माहीत नसतं ते जंगलभर शरत असतं कुठून सुगंध येतोय. तर तसा प्रकार आपला आहे की अर्थशास्त्रासारखं सुंदर पुस्तक आमच्याकडे असताना आम्ही आपलं ते फ्रान्सची राज्यक्रांती, मग रशियाची राज्यक्रांती, तिथं काय काय झालं ह्या सगळ्या गोष्टी बघत बसतो. जवळजवळ 1904 का 1906 साल आहे ह्या ग्रंथाच्या प्रती मिळायला सुरुवात झाली. गंमत म्हणजे दोन्ही ज्या प्रती मिळालेल्या आहेत ते दक्षिण भारतात प्रती मिळाल्या. दोन्ही प्रती एकमेकांशी टाली होणारी आहेत. यावरून तो ग्रंथ हा चाणक्य महोदयाने लिहिलेलाच ग्रंथ आहे याची खात्री पटवली गेली आणि मग त्याचा अभ्यास चालू केला. तर भारतीय संस्कृती ही सर्वसमावेशक आहे.
म्हणजे असं आहे की अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे दोन भिन्न विषय आहेत असं मानायला आम्ही तयार नाही आहोत. आम्ही काय करतो, राज्यशास्त्राचाच एक भाग अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्राचा एक भाग राज्यशास्त्र. आता आजच्या जगामध्ये आपण म्हणतो की पॉलिटिक्स वेगळं आहे, इकॉनॉमिक्स वेगळं आहे, पण त्यावेळेला एवढं नक्की आहे. आता साधी गोष्ट आहे, कम्युनिस्टांचं राज्य आलं तर कम्युनिस्ट ही राजकीय पद्धत आहे, पण कम्युनिस्टांचं राज्य हे अर्थशास्त्रावरच आधारित राज्य आहे, आणि त्यामुळं आपल्याला हे दोन विषय वेगळे काढता येत नाही. त्यामुळं आर्य चाणक्यासारख्या महान बुद्धिमान माणसांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये अर्थशास्त्र याच्या जोडीला राज्यशास्त्र किंवा राज्यशास्त्राच्या जोडीला अर्थशास्त्र अशा बऱ्याच कल्पना ह्या एकत्र मांडलेल्या आहेत. दुर्दैवाची गोष्ट आहे, आम्ही याला विसरून गेलो होतो हळूहळू. चाणक्य माहिती, त्यांनी लिहिलेला ग्रंथ माहिती, पण तो ग्रंथ कुठे आहे? कदाचित मूर्तिभंजक लोकांची जी आक्रमणं भारतावर झाली होती आणि मग त्यांनी विद्यापीठं वगैरे जाळून टाकली, त्या याच्यामध्ये बऱ्याचशा प्रती ह्या नष्ट झाल्या असाव्यात. कित्येकदा ग्रंथ लपवला जातो, तो लपवण्यासाठी काहीतरी वेगळंच त्याला नाव वगैरे असं दिलं जातं. आता फॉर एक्झाम्पल, इथे एक सावरकरांचं सुंदर पुस्तक आहे 1857 स्वातंत्र्य समर ह्या नावाचं. प्रत्यक्ष ते हस्तलिखित लपवून ठेवलेलं होतं, कारण इंग्रजांची भीती होती आणि त्याच्यामुळं त्याला कव्हर वेगळ्याच पुस्तकाचं होतं, बालभारतीच्या कुठल्यातरी पुस्तकाचं कव्हर लावलं होतं, आणि त्याच्यामुळं तो बरेचदा बघून सुद्धा तो ग्रंथ कोणी उघडूनच बघितला नाही की एवढा मोठा ग्रंथ अशा पद्धतीत ठेवला असेल. तर तसं काही पुस्तकं लपवली गेली असतील आणि बरीचशी पुस्तकं ही जळाली. जे नालंदा विद्यापीठाचं दष्टचर्य तुम्ही इतिहासात वाचा, तुम्हाला लक्षात येईल की बख्तियार खिलजी नावाच्या अभद्र माणसांनी देशाची किती मोठ्या प्रमाणात हानी केलेली आहे. ती सांस्कृतिक हानी आहे, ती शैक्षणिक हानी आहे, ती सगळ्या अर्थानी हानी. आणि अशा असंख्य विद्यापीठांच्या होळ्या होळी मुंड खरं चुकीच आहे त्यांच्यासाठी, पण केल्या. आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की ह्यातून भारतीयांची जी पूर्वापार राज्य पद्धती होती त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी नष्ट झालेल्या आहेत, कागदोपत्री. परंतु कित्येक गोष्टी ह्या ऐतिह गोष्टीवरच आधारित आहेत. आता उदाहरणार्थ की छत्रपती शिवाजी महाराजांना राज्यकारभार कसा करायचा हे शिकवायला काही ब्रिटिश आले नव्हते, ना त्यांचा कार्ल मार्क्स होता, ना आणखीन कोण होते. हे आमच्या शास्त्रावर आधारित हे राज्य चालू होतं. हे राज्य कसं करायचं? बरं, त्यावेळेला राजस्थानामध्ये कितीतरी राजपूत घराणी राज्य करत होती, भले त्यांनी नाममात्र मांडलिकत्व घेतलं होतं मोगलांचं, पण अंतर्गत राज्य जी आहेत त्यांची ती स्वतंत्र राज्य होती. आणि मग ह्या सगळ्याचा विचार करता आपल्या लक्षात येईल की जगामध्ये फक्त ब्रिटिशच एक शहाणे आहेत आणि त्यांनी आम्हाला शिकवलं आणि आम्ही त्या पद्धतीमध्ये हळूहळू केलं हा समज चुकीचा आहे, पण तो हेतुपुरस्सरपणे ब्रिटिशांनी करून दिलेला आहे. मी शिकवताना पण मला शिकवायचं असल्यामुळं मी त्याचाच आधार घेणार, म्हणून मी व्याख्यान सुरू करायच्या आधीच ह्या गोष्टी सांगून ठेवतो की अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या आपण आपलं तारतम्य वापरून आपण बघायच्या. आता ब्रिटिश येण्यापूर्वी भारतात काय पद्धती होत्या, तर अगदी ब्रिटिश येण्याच्या आसपास जो काळ आहे म्हणजे साधारणतः 1600 आसपास, तर त्या काळाचं वर्णन केलं होतं मोनार्की. मोनार्की याचा अर्थ एकट्याच्या हातात सत्ता, म्हणजे एकतंत्री राज्यकारभार. तर थोडक्यात ह्याला राजेशाही म्हणायचं. वंश परंपरागत राजेपद असतं, अन्यथा बळी तो कानपिळी, माईट इज राईट. ह्या प्रकारे राज्य हिसकावली पण जातात. तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला कल्पना असेल की अनेकदा जे सेनापती आहेत हेच उठाव करतात आणि राज्य आपल्या हातात घेतात, कारण शेवटी राज्य चालवायचं तर सेना तुमच्या पाठीशी असावी लागते. आणि मग अशा वेळेला सेनापतींनी राज्य ताब्यात घेतल्याचे अनेक दाखले आपल्या इतिहासामध्ये दिसतात. कधी कधी पंतप्रधान मंडळीच राज्य चालवायला घेतात, जे आपलं पेशव्यांचं राज्य आहे तो हाच प्रकार आहे की हळूहळू राजाची सत्ता क्षीण होत गेली आणि त्याचा पंतप्रधान, अरबी शब्द आहे पेशवा, तर त्या पेशव्याच्या हातामध्ये सत्ता केंद्रित होत गेली. सुरुवातीचे पेशवे मानायचे की आम्ही पेशवे आहोत, छत्रपती वेगळे आहेत, परंतु हळूहळू छत्रपती नामधारी झाले आणि पेशव्यांच्या हातात खरी सत्ता एकवटली. लंडनमध्ये पण तसंच झालं, त्यांच्याकडे सुद्धा हाच प्रकार झाला. आणि मग शेवटी वॉलपोल ह्या नावाचा एक पंतप्रधान होता, त्याच्या काळामध्ये किंग जॉर्ज पहिला, याला जर्मनीच्या कुठल्या तरी संस्थानातून, काहीतरी हॅनोवर का व्हॅनोवर असं नाव आहे त्याचं, तिथून आणून बसवलं गादीवर.
इंग्लंडचा राजा असून त्याला इंग्लिश येत नव्हती, मला खूप आनंद होतो, मला येत नाही त्यालाही येत नव्हती. पण वॉलपोल जो होता त्याला जर्मन पण यायची आणि इंग्लिश पण यायची, आणि मग तो सगळा जो पार्लमेंटचा कारभार चाललेला आहे तो त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट जर्मनमध्ये ट्रान्सलेट करून सांगायचा. हळूहळू करत राजा नांदारी झाला आणि पंतप्रधानाच्या हातात खरी सत्ता एकवटली गेली. आम्ही त्याला म्हणतो पार्लमेंटरी डेमोक्रॅसी, म्हणजे जे आपण संसदीय लोकशाही शब्द वापरतो तो आहे पार्लमेंटरी डेमोक्रॅसी. इथे हळूहळू त्याचा विकास होत गेला इंग्लंडमध्ये, आणि मग भारतामध्ये इंग्रजांचं राज्य विकसित होत गेलं. आपण इतिहास नाही बघत आहोत, पण काही गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात. साधारणतः साल येतं 1700, म्हणजे 18वं शतक सुरू झालेलं आहे. 18व्या शतकामध्ये अनेक घडामोडी सुरुवातीच्या काळात झाल्या होत्या. आपल्याकडे औरंगजेबाचा मृत्यू झाला होता, मराठ्यांचं राज्य प्रॉमिनंटली पुढे यायला लागलेलं होतं. तिकडं युरोपमध्ये अमेरिका या ठिकाणी इंग्रजांच्या वसाहती विकसित होत होत्या. भारतामध्ये हळूहळू करत त्याला म्हणतात बॅटल ऑफ सुप्रीमसी, इंग्रज आणि फ्रेंचांमध्ये युद्ध सुरू झाली होती. अनेक युद्ध झाल्यानंतर शेवटी ब्रिटिशांची सुप्रीमसी, ब्रिटिशांचं जे प्रभाव क्षेत्र आहे भारतात ते फ्रेंचांनी मान्य केलं. प्रत्यक्षात युद्ध झाली होती ती इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यामध्ये झाली होती. आणि मग अमेरिकेतून ब्रिटिशांनी, म्हणजे इंग्लंडमधल्या ब्रिटिशांनी अमेरिकेतून फ्रेंचांना बाहेर काढलं. फ्रेंचांच्या कॉलनी पण अमेरिकेत होत्या, अमेरिका खंडा, तिथून त्यांना बाहेर काढलं. फ्रेंच आता आमने सामने फाईट घेऊ शकत नव्हते ब्रिटिशांशी, आणि मग अशा वेळेला जे वॉर चालू केलं त्याला म्हणतात प्रॉक्सी वॉर, छुपयुद्ध. सूड घ्यायचा होता फ्रान्सनी अमेरिकेतून, सॉरी इंग्रजांनी, म्हणजे इंग्लंडमधल्या इंग्रजांनी अमेरिकेतून फ्रेंचांना बाहेर काढलं होतं. आता फ्रेंचांनी अमेरिकेत असणाऱ्या इंग्रजांच्या डोक्यात स्वातंत्र्याच्या कल्पना घुसवल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अतिशय सुंदर वाक्य आहे की गुलामाला तो गुलाम असण्याची जाणीव करून द्या, मग तो गुलामगिरीविरुद्ध बंड उभारेल. अमेरिकेत हेच झालं. अमेरिकेतल्या इंग्रजांना ते इंग्लंडमधले इंग्रजांचे गुलाम आहेत ही जाणीव फ्रेंचांनी करून दिली. प्रॉक्सी वॉर, छुपयुद्ध. परिणाम असा झाला की टेस्ट करून बघा, त्यांनी सांगितलं आम्हाला पार्लमेंटमध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. इंग्लंडचं पार्लमेंटकडून स्पष्ट करण्यात आलं की जे लोक इंग्लिश भूमीवर राहतात तेच फक्त पार्लमेंटचे सभासद होऊ शकतात, अमेरिकन भूमीवरच्या इंग्रजांना तो अधिकार नाही. मग त्यांचं सुरू झालं की मग जर पार्लमेंटमध्ये आम्हाला सहभागच नाही तर आम्ही तुमचे कर कशाला भरायचे. आणि अशा पद्धतीत गुलामाला गुलामाची जाणीव करून दिली. आणि त्याचाच परिणाम असा झाला की अमेरिकन इंग्रजांनी इंग्लंडमधल्या इंग्रजांविरुद्ध युद्ध खेळलं. याला म्हणतात अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध. मला शाळेत असं न वाटायचं अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध म्हणजे जसं भारताचं स्वातंत्र्य युद्ध आहे की इंग्रजांना आपण पळवून लावलं, तसं त्यांनी पण पळवून लावलं. आणि मग जे नेटिव्ह, जे स्थानिक लोक आहेत त्यांची सत्ता हातात आली, तर तसं काहीही झालेलं नाही आहे. इंग्लंडमधल्या इंग्रजांचं वर्चस्व अमेरिकेतल्या इंग्रजांनी झुगारून दिलं. ही साधारणतः 1764 आसपास घडलेली घटना आहे. ह्याचा परिणाम असा झाला की इंग्लंडला एक मोठा झटका लागला होता. इंग्लंडचे सगळे रिसोर्सेस जे अमेरिकेतून मिळत होते ते सगळे मिळायचे बंद झाले, म्हणजे त्याच्यावर नियंत्रण आली. आता त्याच सुमारास भारतामध्ये बंगाल प्रांतात ब्रिटिशांच्या हातात सत्ता आली. ती आली आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात. आणि मग अशा वेळेला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात येणारं राज्य हे आपलंच राज्य, आपलं म्हणजे ब्रिटिशांचं राज्य असावं ह्या कल्पनेनी ब्रिटननी हळूहळू ह्या कंपनीवरती नियंत्रण आणायला सुरुवात केली. कंपनीला सांगायला सुरुवात केली की तुम्हाला राज्यकारभाराचा अधिकार दिलेला नाही, तुम्हाला कसला अधिकार दिला आहे, फक्त मोनोपोली ऑफ ट्रेड, व्यापाराचा अधिकार दिला आहे, व्यापाराची एकाधिकारशाही दिली. पण तसं नाही, राज्यकारभार तुम्ही करू शकता, पण ते कोणामुळे करू शकता, तर ब्रिटनच्या राजाच्या नावाने तुम्ही हे करू शकता. आणि मग त्यासाठी म्हणून काही कायदे हे इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये संमत करायला सुरुवात झाली. त्या कायद्यांना म्हणतात नियामक कायदे, इंग्लिशमध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट. वेगवेगळे रेग्युलेटिंग ऍक्ट आहेत तुमचे, तुम्ही अभ्यासायचे. तर हे जे वेगवेगळे रेग्युलेटिंग ऍक्ट आहेत याच्यामध्ये कंपनीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न, म्हणजे कंपनीला राज्यकारभार करायचा अधिकार देतोय, पण ऑन बिहाफ ऑफ क्राऊन, म्हणजे काय की राजाच्या नावाखाली तुम्हाला आम्ही अधिकार देतोय, असं करत करत कंपनीच्या कारभारावर नियंत्रण आणायला सुरुवात केली.
आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की पुढं राजांनी म्हणजे पार्लमेंटनी कंपनीला सनद द्यायला सुरुवात केली. 20 वर्षासाठी राज्यकारभार करायची सनद, भारतावर राज्य करा 20 वर्ष, ह्या पद्धती त्यांनी दिलं, त्याला चार्टर ऍक्ट असं म्हणतात. ब्रिटिशांचं राज्य भारतभर पसरलं, ह्या वेळेला भारतात काही सुसूत्रीकरण करणं हे ब्रिटिशांना त्यांच्या दृष्टीने आवश्यक वाटलं. परत एकदा सांगतो की ब्रिटिशांनी जे जे काही केलेलं आहे ते भारतीयांचं भलं करावं ह्या उदात्त हेतूनी केलेलं नाही. इथं दोन वेगवेगळे भाग आहेत. ब्रिटिश हे पक्के व्यापारी आहेत, ते इथं आलेले आहेत ते पैसा कमवायला. भारतातून मिळत्या मिळेल तेवढे रिसोर्सेस म्हणजे संपत्ती ही त्यांना इंग्लंडमध्ये घेऊन जायची. ते गझनीच्या मंबरापेक्षा खूप वेगळे आहे. गझनीच्या मंबराने जसं एकदाच येऊन सोमनाथ लुटून गेला तसा प्रकार करायचा नाही आहे त्यांना. त्यांना सोमनाथची जी लूट आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्ती पैसे दरवर्षी भारतातून मिळत होते. मग कशाला ते लुटालूट करायला येतील? ब्रिटिशांची धोरणं खूप वेगळी आहे. त्यामुळं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ब्रिटिशांनी भारताचं भलं करणं हा हेतू अजिबात मनात ठेवलेला नाही. ह्या उलट तुम्ही जर इतिहासाची पहिली व्याख्यानं जर ऐकली, आपल्या युट्यूब चॅनेलवरती आहे, त्याच्यात सरळ सरळ सांगितलेलं आहे की ॲरिस्टॉटलनी सिकंदराला जे काही शिकवलं ते म्हणजे असं आहे की जग दोन भागात विभागले आहे. एक भाग आहे तो ग्रीक आणि दुसरा आहे नॉन ग्रीक. जे ग्रीकेतर लोक आहेत ते कसे आहेत? जंगली आहेत. त्यांना ग्रीकांसारखं सुसंस्कृत सॉरी सुग्रीक म्हणूया, तर तसं सुग्रीक बनवायचं ही त्याची सोपं आहे. तोच प्रकार ब्रिटिशांचा आहे. आज मी त्यांच्यासारखे कपडे घालतो, मला 10 सरळ वाक्य मराठीत बोलता येत नाहीत, मरे मरे इंग्लिश शब्द येतात. इंग्रजांनी हे सगळे प्रकार यशस्वी रीतीने आपल्याकडे करून दाखवलेले आहेत आणि ह्यासाठी त्यांना राज्य करायचं होतं. म्हणजे दोन हेतू क्लिअर आहेत. पहिला हेतू काय आहे त्यांचा? की होता होईल तेवढी संपत्ती भारतातली घेऊन जायची. तुम्ही मरे नका, आम्हाला काही पडलेलं नाहीये. मोठमोठे दुष्काळ होते बंगालमध्ये, 1/3 पॉप्युलेशन बंगालचं गेलंय त्या दुष्काळात, ब्रिटिशांनी काही केलं नाहीये. त्यामुळं तुम्ही मेलात तरी हरकत नाही, पण आमची तिजोरी भरली पाहिजे. दुष्काळ असताना पण शेतसारा वाढवला जायचा. बघायचंय, बघू शकता तुम्ही, गांधीजींनी ज्या प्रकारे खेडा सत्याग्रह केला तो खेडा सत्याग्रह असाच आहे. दुष्काळ पडला होता, ब्रिटिशांनी शेतसारा वाढवला, मग यांनी आंदोलन केलं, सत्याग्रह केला, तो शेतसारा कमी करून दिला. लक्षात ठेवा, तो शेतसारा ब्रिटिशांनी जो वाढवला होता तेवढाच कमी केला. मूळ शेतसारा ब्रिटिशांनी घेतलाच आहे दुष्काळ पडलेला असताना. आणि मग इथं लक्षात येतं की ब्रिटिशांना कसंही करून संपत्ती भारतातली परदेशात न्यायची होती, त्यांच्या देशात न्यायची होती. हे त्यांचं राज्य करण्याचा पहिला हेतू. आणि दुसरा हेतू ते म्हणजे भारतीयांना जाता जाता ब्रिटिशांसारखं बनवायचं. त्याच्यात तो लॉर्ड मेकॉले ह्या नावाचा एक तज्ज्ञ इथं होता. त्यांनी गव्हर्नर जनरल वगैरे ह्या पोस्टवर काम केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी भारताचं शैक्षणिक धोरण पण त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या प्रभावक्षेत्राखालती आहे. लक्षात घ्या, आपण जे काही शिकत होतो एवढी वर्ष, म्हणजे आपण म्हणण्यापेक्षा आम्ही लोक त्याने शिकलो होतो, ते मॅकॉलेच्या शिक्षण पद्धतीनुसार शिकलो. ही शिक्षण पद्धती उत्कृष्ट क्लार्क कारकून बनवायच्या लेवलचीच शिक्षण पद्धती होती. स्वतंत्र प्रज्ञा, स्वतंत्र विचारसरणी ह्याला चालना देणारी ही शिक्षण पद्धती नव्हती. कारण त्यांना शिक्षण देताना त्यांचा हेतू तोच होता की ब्रिटिश साम्राज्य जे एवढी प्रचंड मोठी यंत्रणा आहे ती चालवण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ, सुशिक्षित मनुष्यबळ हे भारतातून मिळालं पाहिजे. आणि ह्यासाठी म्हणून त्यांनी हे सगळा उद्योग केलेला आहे. तर हे करता करता हळूहळू त्यांनी आम्हाला इंग्रजांसारखं बनवायचा प्रयत्न केला. आता त्यावेळेला इंग्लंडमध्ये सुद्धा प्रबोधनाचा काळ चालूच होता. तसं प्रबोधन माणसाचं अजूनही चालू असतं असं म्हणतात. माणूस लाईफटाईम प्रबोधनामध्येच असतो, पण तो जरा जोरदार प्रबोधनाचा काळ चालू होता. आणि वेगवेगळ्या संकल्पना राज्यकारभाराच्या ह्या त्यावेळेला उदयाला येत होत्या. आणि मग त्या सगळ्याचे प्रयोग हे ब्रिटिशांनी ते रेग्युलेटिंग ऍक्ट, त्याच्यानंतर काय तो चार्टर ऍक्ट ऑफ इंडिया वगैरे ह्या नावाखालती हळूहळू भारतात त्यांचे प्रयोगही केलेले आहेत. आणि ह्या प्रयोगांती जे काही सिद्ध झालं ते म्हणजे 1935 सुधारणा कायदा. हे अंतिम स्वरूप आहे. म्हणजे सुरुवात केली आहे ती ह्या वेगवेगळ्या कायद्यानुसार, रेग्युलेटिंग ऍक्ट वगैरे इथून सुरुवात झाली. आणि त्याचं फायनल जे फलित आहे ते 1935 सुधारणा कायदा, किंवा त्याला आपण म्हणतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट
1935, तर हे त्याचं फायनल स्टेज आहे. आणि ह्यानंतर एक्सटेन्शन जे आहे, थोडंफार आपल्या हातभार लागून झालेलं एक्सटेन्शन, ती म्हणजे भारताची राज्यघटना. तर आजचं हे आपलं पहिलं व्याख्यान होतं. याच्यामध्ये फक्त मी तुम्हाला एक थोडक्यात परिचय आपण कसं जाणार आहोत हे करून दिलं आहे. पुढच्या व्याख्यानापासून थोडासा सविस्तर अभ्यास आपण सुरू करूया. धन्यवाद.